नमस्कार मंडळी मी संगीता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घटाचे विसर्जन कसे करायचे याचा संपूर्ण विधी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा माहिती पूर् तुम्ही पूर्ण ऐकली तर घट विसर्जन कसे करायचे याची संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या नऊ दिवसांचे व्रत करून झाल्यावर दहाव्या दिवशी येतो दसरा कधी कधी दसरा दहाव्या दिवशी येतो तर कधी नवव्या दिवशी येतो बऱ्याच जणांकडे नवव्या दिवशीच घट हलवले जाते जातात तर काही जणांकडे दहाव्या दिवशी घट हलवून त्याचे विसर्जन केले जाते आता तुमच्याकडे जर नवमीच्या दिवशी किंवा नवव्या माळेला घटाचे विसर्जन होत असेल तर तुम्ही तसं करा आणि ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन होत असेल घट हलवले जात असतील त्यांनी त्या दिवशी करा घटाचं विसर्जन कसं करायचं घट कसा हलवायचा याची आपण माहिती जाणून घेऊया ज्या दिवशी आपल्याला घटाचे विसर्जन करायचे आहे त्या दिवशी सकाळी उठून आपली स्वच्छतेची किंवा झाडलोटीची जी कामे असतात ती करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे व्यवस्थित कपडे घालायचे आहेत त्यानंतर आपण जिथे घटस्थापना केलेली असेल तिथे यायचे सगळ्यात अगोदर आपल्याला घटाची देवीची मंगलकलशाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपण घटासमोर किंवा देवीच्या फोटोसमोर जे चांदीचे देव किंवा जे देवीचे टाक मांडलेले असतील ते किंवा चांदीचे नसतील तर तुम्ही जे इतर देवांचे जे टाक मांडलेले असतील किंवा इतर देवांच्या ज्या मूर्ती ठेवलेल्या असतील तर त्यांना तुपाने आंघोळ घालायची आहे आपण घटस्थापने स्थापनेच्या दिवशी घट मांडलात त्याचबरोबर मंगलकलशाची स्थापना केली होती देवीची मूर्ती ठेवली होती त्याबरोबर आपल्या घरातले काही टाक चांदीचे टाक किंवा इतर देवांच्या मूर्ती असतील त्यांची पानावर स्थापना केली होती तर आपण नऊ ते दहा दिवस त्यांना आंघोळ घातलेली नव्हती म्हणून एका ताटामध्ये आपल्याला हे सर्व चांदीचे जे टाक असतील किंवा देवांच्या ज्या मूर्ती असतील त्या घ्यायच्या आहेत व त्या दुधाने तुपाने त्यांना आंघोळ घालायची आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा या देवांची आंघोळ घालू शकता यानंतर पंचामृताने किंवा दुधातुपाने आंघोळ झाल्यानंतर या देवांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आहे त्याच पानांवर आपल्याला ठेवायचे आहे पुसून आणि कोरडे करून यानंतर आपण जो घट मांडून ठेवलेला होता त्याच्यासमोर जे धान्य उगवलेले होते तर सुरुवातीला हा घट आपल्याला उचलायचा आहे आणि परत त्याच जागेवर ठेवायचा आहे यानंतर घ घटाच्या भोवताली जे धान्य उगवलेले असेल तर त्याची आपल्याला माळ करायची आहे घटाच्या भोवती जे धान्य उगवलेले असते त्याला आपण धन म्हणतो तर या धनाची माळ आपल्याला करायची आहे आणि या धनाची माळ आपल्याला देवीच्या फोटोला आणि घटाला सुद्धा घालायची आहे घटाच्या भोवताली जे धान्य उगवलेले असते त्याला आपण धन म्हणतो पूर्वीच्या काळी मुली किंवा बायका हे जे असलेले धन आहे ते केसांमध्ये लावायचे किंवा मोठी माणसं आहे ते टोपीखालीसुद्धा ठेवायचे त्यानंतर काय करायचे हे जे धन उगवलेले आहे ते घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचे आहे ज्यांच्याकडे जवळपास मारुतीचं मंदिर आहे मारुती असेल तिथे त्यांनी जायचं आहे किंवा मारुतीचं मंदिर नसेल तर इतर कोणतं मंदिर असेल तिथे जाऊन आपल्याला हे सगळं धन व्हायचं आहे त्याचबरोबर नारळ पण फोडायचं आहे जेव्हा आपण आपट्याची पानं घेतो तर सगळ्यात अगोदर मारुतीच्या मंदिरात ही आपट्याची पानं आणि आपल्या हातात जे असलेले धन आहे की म्हणजेच उगवलेले धान्य आहे ते पण व्हायचे आहेत नंतर ही आपट्याची पानं म्हणजे सोने घेऊन आपल्याला घरी यायचे आहे घटासमोरचा जो दिवा आहे तो ताटामध्ये उचलून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याने आपल्याला देवीची आरती करायची आहे आपण घटस्थापनेच्या वेळी मंगल कलशाची स्थापना केली होती तर त्याच्या नारळाचे काय करायचे आणि मंगल कश कलश कसा हलवायचा हे आपण बघूया तुम्ही जर देवीची तळी भरणार असाल तर मंगल कलश संध्याकाळपर्यंत तसाच राहू द्या जर तुम्ही देवीची तळी भरत नसाल तर मंगल कलश हलवायचा आहे म्हणजेच उचलून त्याच जागी परत ठेवायचं आहे आणि मंगलकलशाखाली जे काही धान्य ठेवले होते म्हणजे तुम्ही जर गहू किंवा तांदूळ ठेवून स्वस्तिक किंवा गोलाकार करून त्यावर मंगल कलश स्थापन केलेला असेल तर ते गहू किंवा तांदूळ तुम्ही पक्ष्यांना दर दररोज थोडे थोडे खाऊ घालू शकतात किंवा मग गाईला सुद्धा घालू शकतात यानंतर कलशामधील जे पाणी आहे ते तुळशीला घालायचे आहे कलशामध्ये जर तुम्ही नाणं सुपारी काही टाकलेले असेल तर ते कोरडे करून घ्यायचे आहे कलशावरचा नारळ देवीला फोडायचा आहे आणि त्याचं खोबरं आहे ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचं आहे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी जो काही स्वयंपाक करणार असाल तो सकाळीच करणार असाल तर तो लगेच देवीला दाखवावा संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी हा नैवेद्य दाखवू शकतात यानंतर आपण जे काही पूजेचे सामान देवी पुढ पुढे अर्पण केलेले असते नऊ दहा दिवस ते तसेच असते यामध्ये खारीक सुपारी विड्याची पानं हळदी कुंकू किंवा इतर काही सामान असेल त्याचे काय करावे याचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्याजवळ न निर्माल्य कलश असेल तर ते तुम्ही ते निर्माल्य कलशात टाकू शकता वाहत्या पाण्यात किंवा नदीत किंवा गंगेच्या पाण्यात हे पूजेचे सामान अजिबात विसर्जित करू नका त्यामुळे जलप्रदूषण होते आणि हे आपण जे सामान टाकलेले असेल ते त्यात कधी कधी प्लॅस्टिक असतं आणि ते प्लॅस्टिक गाईच्या तोंडी किंवा जनावरांच्या तोंडी हे येऊ शकतं आणि त्यामुळे सगळ्यांना बाधा होऊ शकते म्हणून असे निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्येच आपण टाकायचे आहे विसर्जित करायचे आहे जर निर्माल्य कलश नसेल किंवा तुम्ही गावाकडे राहत असाल तर हे पूजेचे सामान जे आहे ते तुमच्या झाडांच्या जा बुंद्याला विसर्जित करू शकता जेणेकरून कोणाचा पाय पडणार नाही यानंतर देव परत देवारात कधी ठेवायचे ते बघूया तर ज्या दिवशी घट हलवला असेल तो दिवस दसऱ्याचा असेल तर संध्याकाळी आपल्याला तळी भरायची असतात देवीची तळी भरून झाल्यानंतरच आपल्याला देवा देवाऱ्यामध्ये एक नवीन आसन घालून त्यावर आपले हे देव ठेवायचे आहेत चांदीचे टाक इतर देवांच्या मूर्ती तर त्या पुन्हा आपल्याला स्थापन करायच्या आहेत जर तुम्ही सकाळी घट हलवल्यानंतर मंगलकलशावरचा नारळ देवीला फोडला असेल तर तळी भरताना दुसरा नारळ वापरावा मंगलकलशावर ठेवायला आणि मग तेव्हा तुम्ही तळी भरू शकता तर तळी भरताना ताटामध्ये जे देवाचे टाक घेतलेले असतील किंवा ज्या मूर्ती घेतलेल्या असतील तर त्या परत देवाऱ्यामध्ये नवीन आसन घालून आपल्याला स्थापन करायचे आहे तुम्हाला असे वाटत असेल की देवीची तळी जर संध्याकाळी भरायची मग उपवास कधी सोडायचा सकाळी जेव्हा तुम्ही घट हलवला तेव्हा तुम्ही धनाची माळ घालता त्याचवेळी आपट्याची पाने तुम्ही घरी घेऊन येऊ शकता लगेच घरात आणायची नाही आहे संध्याकाळी तळी भरून झाल्यावरच तुम्ही तळी भरण्याच्या ताटामध्ये ही आपट्याची पाने झेंडूची फुले आणि घटासमोर उगवलेले धान्य ज्याला आपण धन म्हणतो तर ते सुद्धा तळीच्या ताटात घेऊन नंतरच एकमेकांना सोनं द्यायला सुरुवात करायची आहे जेव्हा तुम्ही सकाळी घट हलवला असेल देवीची पूजा झाली असेल देवीला नारळ फोडला असेल तर तेव्हाच तुम्ही देवीला नैवेद्य दाखवून उपास सोडू शकतात यानंतर घट हलवून झाल्यानंतर घटाखालची माती असते म्हणजे वेदिका असते किंवा उग उगवलेले धन असते तर त्यातल्या मातीचा घट असतो त्यातले पाणी जे आहे ते तुम्ही एखाद्या झाड्या झाडाच्या बुंद्याला किंवा तुळशीला घातले तरी चालेल मातीचा घट स्वच्छ धुऊन तुम्ही तो परत वापरू शकतात त्यात आपण दहीसुद्धा लावू शकतो किंवा कोणी त्याला ओलांडणार नाही किंवा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तो, तो मातीचा घट ठेवून द्यायचा आहे फक्त तो मातीचा घट फोडून टाकायचा नाही आहे आता घटाखालची जी माती होती किंवा वेदिका होती तर ती तशीच उचलून किंवा टोपलीसहित उचलून तुम्ही एका झाडाखाली टाकू शकता किंवा ठेवू शकता घटाचे विसर्जन ज्या दिवशी होते त्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी बऱ्याच जणांकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो जर तुम्ही पुरणपोळी करणार नसाल तर त्या दिवशी खीरपुरीसुद्धा करू शकता देवीला खीरपुरीचा नैवेद्यसुद्धा खूप आवडतो तर सकाळीच आपण देवीला नैवेद्य दाखवून उपास सोडलेला होता त्याचबरोबर देवीचे टाक सुद्धा आपण आंघोळ घालून जागच्या जागी ठेवून दिलेले असतात त्यामुळे त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवलेला असतो आता संध्याकाळी परत एकदा आपल्याला काही मंदिर असतील तर तिथे आपल्याला जाऊन नैवेद्य दाखवायचा असतो जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतामध्येच थोडेसे शे आतमध्ये जाऊन हे मातीमध्ये धन मिसळून देऊ शकतात दसऱ्याच्या दिवशी तुमच्याकडे काही शस्त्र अवजारे असतील तर त्यांचीसुद्धा पूजा करता येईल शेतकरी लोक आपली जी काही अवजारे असतात त्यांना शेंदूर लावून झेंडूची फुले अर्पण करून नारळ फोडून त्यांची पूजा करतात त्याचबरोबर शेतकरी लोकांनी भूमिपूजनसुद्धा करा काय तुमचा जो काही दसऱ्याचा स्वयंपाक असेल तो एका ताटात घ्यायचा आणि तुमच्या शेतात जाऊन शेतीची म्हणजे जमिनीची पूजा करायची तिथेच तो नैवेद्य अर्पण करायचा म्हणजे आपल्या शेतामध्ये राहणारे प्राणी पक्षी इतर जंतू यांना द्यायचा जे आपल्याला मदत करत असतात त्यांचे उपकार म्हणून आपल्याला या शेतीला म्हणजेच भूमीला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि शहरात घरात जे काही उपकरणे असतील जसे की लॅपटॉप तत्सम उपकरणे यांची पूजा आपण करायची आहेत त्यांना हळदी कुंकू लावून झेंडूची फुले वाहून नमस्कार करायचा आहे या उपकरणांमुळेच आपली खूप प्रगती झाली आहे आता आपण अखंड दिवा अजिबात त्याच्या त्या दिवशी शांत करायचा नाही आहे किंवा स्वतःहून विझवायचा नाही आहे दिव्यामध्ये जितके तेल असेल तितका वेळेत तेवत राहील नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर जिथे दिवा लावलेला आहे तिथे हळदी कुंकवायचे व्हायचे आणि नमस्कार करायचा आहे तर दिवा जेव्हा तुम्ही उचलाल किंवा साफ करायला घ्याल त्यापूर्वी दिव्याला प्रार्थना करायची आहे अखंड दिवा म्हणजे देवीचं अस्तित्व असतं दिव्याची वाद ज्याप्रमाणे अखंड तेवत राहिली होती त्याचप्रमाणे आपण जी काही इच्छा मागतो ती दिव्याच्या ज्योतीपर्यंत पोहोचते म्हणून एकदा प्रार्थना करायची आहे की तुझे अस्तित्व तुझी कृपा सदैव माझ्यावर माझ्या कुटुंबावर घरादारावर राहू दे माझे काही चुकलं असेल किंवा सेवेत काही चुकलं असेल तर मला माफ कर माझ्या चुका पदरात घे अशी प्रार्थना करून नंतर तुम्ही दिवस व्यवस्थित साफ करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या देवघराला झेंडूच्या फुलांची माळ आंब्याचे तोरण घालू शकतात घराच्या दारांना तोरण बांधू शकतात या दिवशी झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे आणि दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतं बऱ्याच जणांकडे असं पण असतं की घटाची जी काही माती असते किंवा पूर्ण घट असतो फक्त घट हलवून नैवेद्य दाखवून तसाच ठेवतात नंतर अकराव्या दिवशी घटाखालची माती तिची योग्य प्रकारे विल्हेवाट विसर्जन केले जाते काही काही जणांकडे फक्त त्याच दिवशी घटही हलवतात आणि त्याच दिवशी सगळं जागच्या जागी ठेवून देतात तसं तुम्ही करू शकतात पण जो अखंड दिवा असतो तो तेवत असेल तर त्याला मात्र शांत करू नका रात्रभर तसाच तेवत राहू द्या नंतर राहिलेले तेल काढून दिवा साफ करून नंतर तो ठेवून देऊ शकतात घटाचे विसर्जन कसे करायचे हे आपण पाहिले मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद